नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. कसे आहात सगळेजण? सगळे सुरक्षित असाल अशी आशा करते. जेवण करायच्या आधी नेहमी आपले हात 20 मिनिटं स्वच्छ साबणाने धुवा आणि मग स्वयंपाक करायला घ्या. आज आपण करणार आहोत मसुराची आमटी. साधी सोपी सुंदर डिश आहे ही. आपण चपाती भाकरी भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा हा. चला आता सुरू करूया आपण मसुराची आमटी. मसुराची आमटी करताना ह्या वाटीने मी थोड्याशा पाव वाटी मसुरा अशा काल रात्री स्वच्छ धुवून भिजत टाकल्या होत्या. त्याच्यानंतर आज सकाळी त्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं आणि ह्या अशा दिसतात मसुरा भिजलेल्या. ह्या मसुरा लागतील. त्याच्यानंतर एक मोठा कांदा कापला, त्यातला थोडासा कांदा मी फोडणीला ठेवला आणि थोडासा वाटणात घेतला. हे आहे सुकं खोबरं आणि कांदा असं भाजलेलं. हे आपल्याला वाटायला लागेल. त्याच्यानंतर हा लसूण लागेल. ही 2 छोटी छोटी कोकमं लागतील. ही कापलेली कोथिंबीर लागेल. त्याच्यानंतर हळद मसाला आणि हिंग असं लागेल. गूळ लागेल आणि मीठ लागेल. तेल लागेल आणि पाणी लागेल. आणि फोडणीला मी ही एक लवंग टाकते, तर ही एक लवंग लागेल. जर का जास्त मसुरा असतील तर 2 लवंगा टाकायच्या, पण मी अगदी कमी घेतल्या ह्या वाटीने मोजून, त्याच्यामुळे एकच लवंग. आता हे आपण पातेलं तापत टाकलेलं आहे. आता ह्याच्यात 2 पळ्या तेल घालायचं. आता तेल चांगलं तापलं की त्याच्यात लवंग टाकायची. आता बघ, तेल टाकली, तापलेलं आहे. आता त्याच्यात ही लवंग टाकली. आता लवंग अशी थोडीशी तापली की वाजते अशी टणकण की मग त्याच्यात हा हिंग टाकायचा एवढा. मग त्याच्यावरती कांदा टाकायचा. कांद्यामध्ये हा ठेचलेला लसूण टाकायचा. कांदा थोडा हलवायचा. आता त्याच्यावर लगेच हलवल्यावर मसुरा टाकायचा. आता ह्या मसुरामध्ये ही एवढी हळद. आता आमटी कमी आहे त्या हिशोबाने मसाला, एवढा अर्धा चमचा मसाला असं टाकायचं आणि त्याला असं हलवून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. गॅस असा मिडियमवर ठेवायचा आणि आधी मी सांगितल्याप्रमाणे हे झाकण आहे त्याच्यावर पाणी ठेवायचं. आता हे झाकण मी काढते. मसुरा भाजते. असं 2-3 वेळा करायचं आणि मग हे जे गरम पाणी आहे हे मसुरामध्ये घालायचं आणि त्या भाताबरोबर कुकरला लावायच्या. आता हे मी परत घाटून त्याच्यात हे गरम पाणी टाकणार. हे गरम पाणीच टाकायचं म्हणजे चव बिघडत नाही ना त्याची. आणि आपण लसूण ठेचला त्याच्याबरोबर हे एवढं एवढं आलं पण ठेचले मी. लसूण आणि आलं असं दोन्ही त्या कांद्यात टाकले. आता हे मी कुकरला लावणार आणि त्याच्या 4 शिट्या काढणार. कुकरमधनं मी काढलेलं आहे. आता आपण बघूया मसुरा शिजल्यात का. हे बघा मसुरा चांगल्या शिजलेले आहेत.
मसुरा शिजल्या तर त्याच्यात दोन कोकम घालायची. हे मी वाटण वाटले मगाशी दाखवलं, कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं तेलावर परतून, ते वाटण वाटलं मिक्सरमध्ये, ते टाकते आता. जर का तुम्हाला अजून जाण हवं असेल ना तर थोड्याशा मसुरा घ्यायच्या आणि त्या पण ह्या वाटणाबरोबर वाटायच्या, म्हणजे अजून जाड होतं. आता हे गॅस लावलेलं आहे, ह्याच्यावर मी आता भांडं ठेवलंय. आता ह्याच्यात या चमच्यानी साधारण 2 चमचे गूळ घालायचा. कोकमाच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा वापर केला तरी चालतो. आणि थोडस मीठ चवीपुरत. आणि हे आता उकळवायचं. तर ही आमटी चांगली उकळलेली आहे तर ही आता तुम्हाला काढून दाखवते. आणि तुम्ही गुळाच्या ऐवजी ह्याच्यात थोडीशी साखर टाकली तरी चालेल, गुळ नसेल तर. ही बघा, ही आपली मसुराची आमटी रेडी.